नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण दोरीपासून नॉड तयार करण्याची पद्धत अगदी सोपी करून तुम्हाला मी सांगते त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हा ब्लाऊज पीचचा कपडा उरलेला ब्लाऊज शिवून उरलेला कपडा आहे तर त्याची नॉड तयार करण्याची पद्धत बघूया नॉड तयार करणारा त्यासाठी तिरकस पट्ट्या लागणार दीड इंचची किंवा एक इंचची पट्टी पुरेसे होते नवीन शिकणारे असतील त्यांनी दीड इंचची घ्या आणि जे नेहमी रेग्युलर शिवत असतील त्यांनी एकच इंचची घ्या पट्ट्या कापून घेतल्या नॉड आपली एकोणावीस इंच किंवा वीस इंचपर्यंतच असावी खूपच मोठी नॉड तयार करण्याची गरज नाही तर आपण ही डबल टीप घेतली आहे डबल टीप का घेतली तर आपण जेव्हा नॉड उलट करत असतो ओढत असतो तेव्हा ती शिलाई उसू नये त्यासाठी ही डबल टीप देऊन घेतली आहे आणि दोरी दोरीचा वापर करण्याची पद्धत बघूया दोरीचा वापर मध्ये करूया तर मध्यभागी मध्ये सेंटरला घ्यायची दोरी एका बाजूने एका साईडने म्हणजे पॅक करायची पॅक केली तर सिंगल दाबा लावायचा आहे मशीनला सिंगल दाबा लावला तर ती दोरीचं शिवण आपण एका बाजूने व्यवस्थित करू शकतो दोरी मध्यभागीच घ्यायची दोरीचा मध्य घेतला आहे आणि शिवण करताना एक आणि बारीक म्हणजे पाच इंचची दोन इंचची टिप घेता अगदी बारीक टिप घ्यायची आहे जेणेकरून आपली नॉड ओढताना उसवणार नाही फाटणार नाही याची काळजी घेऊनच शिवण करायचं आहे आणि अगदी एका मिनटात ही नॉड तयार होते खूप सोपी पद्धत आहे ज्या महिलांना नॉड तयार करता येत नाही त्यांनी याच पद्धतीने ट्राय करा अजून एक पद्धती ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नवीन बघणारे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगदी सोप सोप्या ब्लाउजबद्दल माहिती मिळतील तुम्हाला जर चॅनलला सबस्क्राईब केलं तरच माहिती मिळतील आणि सगळे व्हिडिओ बघत चला ही दोरी मशीनला पॅक करून घेतली आपण आणि मग ओढायची ओढताना जे पुढचं टोक आहे ते व्यवस्थित ओपन करून घेतले ओढताना असं व्यवस्थित ओढायचं आहे सुरुवातीचं टोक जर व्यवस्थित ओढलं तर पूर्ण दोरी व्यवस्थित ओढली जाते तर या पद्धतीने पूर्ण दोरी ओढायची आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे पण नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि अडचणी काय येतात हे पण नक्की मला कळवा त्यावर व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यापर्यंत सोपसोपी पद्धत जी असते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ही पूर्ण नॉट तयार झाली त्यानंतर दोरी काढून घेतली आणि दोरी कापून घेतली ही नॉट तयार करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद